भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी अर्थात MNGL च्या अंतर्गत नाशिक शहरामध्ये मुक्तिधाम येथे गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी अर्थात MNGL च्या अंतर्गत नाशिक शहरामध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ नाशिक रोडच्या लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घरगुती गॅस योजनेचं संपूर्ण नाशिक शहरामध्ये नागरिकांकडून स्वागत होतंय. प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, नगरसेविका ज्योती श्याम खोले, नगरसेविका कोमल मेहरोलिया यांच्या हस्ते आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मुक्तिधाम समोर गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि रमेश धोंगडे यांनी गॅस पाइपलाइन टाकण्याच्या या कामाचा नाशिककरांना फायदा होणार असल्याचं मत व्यक्त केलं. नागरिकांना आव्हान हेच आहे की आपल्याला हा प्रोजेक्ट केंद्र शासनाचा आहे, या ठिकाणी नाशिक महापालिका त्यांना सहकार्य करत आहे आणि नाशिक महापालिकेत त्यांनी जे कंपनी काम करते त्या कंपनी या ठिकाणी 7,000 रुपये मीटर प्रमाणे पैसे आपल्याला डॅमेज रोड डॅमेजचे पैसे भरलेले आहे. ज्यावेळेस हे काम होईल त्या ठिकाणी ताबडतोब महापालिका मागे खडीकरण करून त्या ठिकाणी डांबर करणार आहे, कारण जेवढा भाग झाला त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी खडीकरण डांबरीकरण होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करायचं आहे आणि प्रत्येक घरात आपल्या भगिनी जे आज गॅसच्या टाक्यांसाठी नंबर लावावा लागतो, गॅस सिलेंडर करावा लागतो आणि तो गॅस रिस्की होता. हा जो गॅस असणार आहे त्याच्यापासून कुठलाही धोका जरी तुमच्याकडे चालू राहून गेला तरी तो हवे येणारा गॅस आहे, त्याच्यामुळे एक सुरक्षितता आणि खूप चांगला प्रोजेक्ट केंद्र शासनाने सुचवलेला आहे. निश्चित नाशिक करण्याचा फायदा होईल आणि नाशिककरांनी सुद्धा सर्वांना सहकार्य करावं अशी मी सर्व प्रभागाच्या वतीनं नव्हे तर नाशिक महापालिकेच्या वतीने विनंती करतो की आपण सर्व सहकार्य करावा आणि तुम्ही सुद्धा काम करत असताना निष्काळजीपणा करून अशी सर्वांना हिशोबाने नागरिकांसाठी व माता भगिनींसाठी घरग्रस्ती झाडाच्या महिलांसाठी अतिशय चांगला आहे. फक्त त्याचा वापर करताना आपण व्यवस्थित केला पाहिजे. आजी आपल्याला गॅसची टाकी 900 रुपयात भेटते, साधारण घरगुती गॅस आपल्याला हा माझ्या अंदाजे 400 रुपयाच्या आत त्याच्यानंतर ज्या कार आहे मोठ्या गाड्या आहेत त्यासाठी या गॅसचा सुद्धा या वापर होतोय. ते सुद्धा आता काही लोकांकडे त्या गाड्या आहे, माझ्याकडे सुद्धा आहे. आज पेट्रोल 110 रुपये लिटर आहे. आज ते आपण ती गाडी चालवली तर साधारण आपल्याला काही तर 4.5 ते 5 रुपये किलोमीटर पडते आणि आज गॅसची जर आपण गाडी असली तर साधारण ती 2.5 ते 3 रुपये किलोमीटरने आपल्याला चालते. म्हणजे एवढी मोठी तफावत आहे, याच्यामधून जे आर्थिक खर्च होणार आहे सुद्धा वाचणार आहे, त्यामधून बचत सुद्धा होणार आहे. फक्त याचा वापर करताना व्यवस्थित करावा आणि आपण सुद्धा रस्त्याचं जावं, आपण खोदकाम करू ते मॅन्युअली करावं आणि चांगलं करावं तर नागरिकाला त्यापासून त्रास होणार नाही. जसे आपण खाणार आहे तसंच बुजवत जावं अशी आपल्याला विनंती करतो. आपण हा प्रोजेक्ट लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावा अशी आपल्याला विनंती करतो. आमचं जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी अर्थात MNGL च्या माध्यमातून हे काम शहरात सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास येईल आणि नागरिकांना अल्पदरात घरगुती गॅस मिळेल, यामुळे सामान्य नागरिकांना महागाई पासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, खांचाचा तसंच उद्योजक समीर चव्हाण उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बोडकेसह संदीप नवसे, नाशिक.